नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वाती बोरसे केके बाग इंग्लिश स्कूल सरस्वती नगर या शाळेत मराठी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे। इयत्ता दुसरीच्या ऑनलाइन सेशन मध्ये तुमचे स्वागत आहे। बघा, आपल्या आजूबाजूला आणि आपल्या कुटुंबात अनेक माणसे असतात, ते आपलं आयुष्य आनंदाने जगत असतात, खूप साऱ्या गमती जमती होत असतात कुटुंबात देखील। तसेच आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे पशु पक्षी राहत असतात, त्यांच्यामध्ये देखील खूप साऱ्या गमती जमती होत असतात, बरं ना। तर अशीच गंमत जम्मत आज आपल्याला बघायची आहे। चला तर मग बघूया प्रकरण दुसरे, मांजराची गंमत। तर या चित्रात या प्रकरणात आपल्याला काही चित्रे दिलेली आहेत, चला तर बघूया चित्रवर्णन। चित्र क्रमांक ए, या चित्रात आपल्याला काय बरं दिसत आहे? अगदी बरोबर, या इथे एक दूधवाला आहे, त्याच्याजवळ दुधाची किटली आहे आणि हे मांजर आहे, मांजरीच्या हातात पातेली आहे आणि घरात या बाई आहे। चित्र क्रमांक दोन, या चित्रात काय बरं दिसत आहे? बघा, या चित्रात एक मांजर आहे आणि समोरच आपल्याला उंदीर दिसत आहे। चित्र क्रमांक तीन, या चित्रात मांजर पळताना दिसत आहे आणि येथे एक उंदीरही दिसत आहे। त्यानंतर या चित्रात चित्र क्रमांक चार मध्ये काय बरं दिसत आहे? अगदी बरोबर, हे मांजर आहे आणि या इथे बीळ आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या चित्रांवरून एक गोष्ट बघणार आहोत, तुम्हाला आवडते की नाही गोष्ट ऐकायला? चला तर मग बघूया गोष्ट। बघा, या चित्रांवरून आपल्याला गोष्ट तयार करायची आहे आणि चित्र तुमच्या समोरच आहे। तर चित्र क्रमांक एक मध्ये दाखवल्याप्रमाणे एक बाई असतात आणि त्या आजारी असतात आणि त्यांच्या घरात जे मांजर असते, तर काय होतं, दूधवाला येतो, मग ते मांजर दुधाची पातेले घेऊन दूध घ्यायला जाते। इतक्यात काय होतं, दूधवाला मापाने मोजून दूध पातेल्यात टाकतो आणि दूध मांजर ते दुधाची पातेले घेऊन किचनमध्ये जायला निघते। मांजर किचनमध्ये जाता जाता मांजरीला काय दिसते? उंदीर दिसतो। मांजर किचनमध्ये जाता जाता मांजरीला उंदीर दिसतो आणि मग काय होते, मांजरीला खूप आनंद होतो। मांजरीला उंदीर दिसल्या मांजर काय करायला लागते? पळायला लागते, जोर जोरात त्या उंदराच्या मागे पळू लागते आणि उंदराच्या मागे पळता पळता मांजरीच्या हातून काय होते, दुधाचे पातेले निसटते आणि दूध सर्व जमिनीवर पसरते। तरी मांजर त्या उंदराच्या मागे पळतच राहते आणि काय होतं, दुधाचे पातेले सांडते तरी मांजर पळतच असते। मांजर पळते आणि इतक्यात काय होतं, उंदीर मात्र चपळाईने मांजरीपासून आपला जीव वाचवून बिळात शिरतो। बघा, ही मांजर आहे आणि उंदीर, अशा प्रकारे ही गोष्ट आहे। तर यापुढील भाग आपण पुढील भागात बघूया। धन्यवाद।